आमचे प्रगितेश दादा खंडागे आणि मनोज दादा खंडागेंची ज्या मागे जर्सीवरती जो नाव नक्कीच मी त्या मनाला दिला गेला आहे तो नक्कीच आमच्या कॅमेरामॅन या दरम्यान कव्हर केला. चला महिलांना विनंती की आपण या आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. अशा पुढची मॅच नक्कीच त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळेल. सर्व आमच्या महिला येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना सुरू होतोय, गेम प्ले. पहिला बॉल वेगवान, अंपायरशी चर्चा नकोय. जॉर्ज इलेव्हन जो संघ खेळतो राहुलच्या टीम त्यांना आता आम्ही शेवटच्या ऑफिशियल वॉर्निंग देतो. बघा तुम्हाला आयोजक इथन बोलतात तुम्ही पंचांशी वाद घालू नका, तुम्हाला सातत्याने मी सूचना करतोय प्लीज. आम्हाला आयोजक सूचना करतात आमचं काहीच नाहीये, आमचं काही एक आम्ही ऍज अ कॉमेंटेटर आहे, आमचं काही एक नाहीये. तुम्हाला आम्ही फक्त सांगतोय अनुभव, माझे मित्र तुम्ही आहात म्हणून तुम्हाला आम्ही सूचना करतोय. अन्नू लॅबो याच्या आपण या गोष्टीची आपण नोंद घ्या, बाकी तुमच्यावर आहे. चर्चा सुरू आहे. सन्मान्य चरणदास मात्रे यांचा आपण शुभ सन्मान करूया, विभाग प्रमुख आहेत यांचा आपण शुभ सन्मान करूया. बघूया अंपायरचा डिसिजन काय होतोय. मनोजी खंडागे या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक. यस फलंदाज बाद आहे, डिसिजन तुम्हाला मिळतील मात्र तुम्ही गडबड. प्रगदेश खंडागे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. बॅट्समन आउट आहेत, तो उपस्थित पाहुण्यांचं. बालू पटेल काही क्षणाला असं वाटत असते की ऍज अ कॉमेंटर आम्हाला सूचना करतायत की वाद करू नका, मात्र आमचं काय नाहीये, आम्ही पगारीवाली माणसं आहात. आज आमचा पगार भेटला की उद्या दुसऱ्याकडे जाऊन दुसऱ्या ठिकाणी काम करणार. आम्ही काही दादांचे घरची माणसं नाहीत, फक्त आम्ही तुम्हाला सूचना करू, आम्ही कामदार माणसं. आज इथे काम, उद्या दुसरे इकडे आमचा काम, असा आमचा जॉब. सर्व आमच्या या महिला देखील तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतील, त्या देखील उतरतील. सगळ्या यंग आहेत, यंग जनरेशन महिला देखील कुठे मागे नाही आहेत, असं दृश्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय पांडुरंगजी भगत यांचा देखील आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करत आहोत. विनंती आहे की त्यांनी देखील आपला मान सन्मान स्वीकारावा या स्पर्धेच्या माध्यमातून. हा शुभ सन्मान आमचे प्रगज दादा खंडगे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान शुभ सत्कार करतोय. एक धाव स्कोरबोर्ड वरती, एक धाव आहे स्कोरबोर्ड वरती. या वेळेचा चेंडू दमदार आहे आणि बॅट्समन परती मैदानाच्या बाहेर. ही ताकद आहे या टीमची गोलंदाजी. 77 44 11 अप्रतिम गोलंदाजी. उपस्थित पाहुण्यांचं शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करत आहोत. आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाती आहे. या महाराष्ट्राची संस्कृती आहे, या महाराष्ट्राची परंपरा आहे. आलेल्या पाहुण्यांचं आलेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान करणं ही संस्कृती आपण जपतोय. संतांची भूमी हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपण आहोत आणि हा झोपला जातोय. वारसा या स्पर्धेच्या माध्यमातून
स्ट्राइकिंग एंडला लेफ्ट आर्म फलंदाज आहेत सज्ज खेळण्यासाठी आकाश आमचे ऑफिशियल आमच्यासोबत जॉईंड आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते आम्हाला त्यांचे देखील हार्दिक स्वागत फुल टॉस फक्त दिशा दिलीये आणि अंपायरचा इशारा सिंगल वन डे डिक्लेअर आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा स्कोरबोर्डवरती अप्रतिम असा हा नजारा आपल्याला पाहायला मिळतो काय प्रेक्षकांनी गर्दी केली आहे चला वे कमी घ्या थोडं सहकार्य करा गोलंदाज आहे त्या दरम्यान ऋतिक आहेत पुढचा बॉल अप्रतिम तुम्हाला रांगोळी पाहायला मिळते आपला बरोबर मुख्य व्यासपीठा समोर हा दृश्य वेगवान चेंडू चेंडूने बॅटचा संपर्क येत नाही डॉट हाय अँड रमचा क्रिकेट ही ताकद या टीमशी गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी बॉल टू बॉल धावा देखील या टीम समोर बनवणं सोपं नाहीये पॅक टीम आहे या टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राचं मी तर म्हणले रबर बॉल नक्कीच जो अँड्रमचा क्रिकेट आहे तो सातत्यानं खेळले समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं क्या बात आहे अप्रतिम गुड वर्क चांगलं क्षेत्ररक्षण संघाची धावसंख्या 1 पुढे जातीये 3 धावा स्कोरबोर्ड वरती महाराष्ट्राच्या प्रत्येकी ठिकाणी नक्कीच आपल्याला मात्र हे खेळाडू पाहायला मिळतात आणि जो अँड्रमचा क्रिकेट आहे तो मात्र मोठ्या प्रमाणात खेळला जातं मुंबई घाटकोपर कुर्ला दादर कल्याण असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल आणि उल्हासनगर म्हटलं की उल्हासनगर मधील सर्वात कुठला खेळाडू असेल तर अग्र नक्कीच मी त्या म्हणेल स्थानावरती तो आहे राहुल अर्थातच लॅबो हा सर्वात मोठा नक्कीच खेळाडू उल्हासनगर परिसरातील या टीममध्ये जो महाराष्ट्रभर दौरा करत असतो महाराष्ट्रभर हा बॉक्स क्रिकेट त्यांनी गाजवला कमी वयामध्ये जास्त प्रगती आणि त्याचं श्रेय आहे त्यांची मेहनत कुठलीही गोष्ट तुम्हाला सहज मिळत नसते आयुष्यात तुम्ही कुठलीही गोष्ट करा मग ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला करावी लागेल मेहनत मेहनत आणि मेहनत राज चक्री गोलंदाज पुन्हा त्या सज्ज आहेत फर्स्ट बॉल पहिला बॉल धावा चांगला मिळतील सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढं 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत षटक क्रमांक 2 सुरू झालाय आपण बालकलीमध्ये उभा आहात पण ओव्हरलोड त्याच्यावरती करू नका नंबरची विनंती मित्रांनो थोडाफार जरी आवाज आला तर लगेचच उतरा उतरायच्या अगोदर घाई काढा कारण का उतरायला वेळ लागतो चढायला वेळ लागत नाही वरती म्हणून या गोष्टीची आपण नोंद घ्या थोडा तरी आवाज आला तर लगेच खाली अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे एक्स्ट्रा धाव मिळेल समोर स्क्रीन वरती सगळे तुम्हाला दृश्य पाहायला मिळतील बॉल टू बॉल या बॉल वरती काय झालं तुम्हाला बघा पाहायला भेटलं हा नक्कीच मी तर म्हणेल ही ओळख या स्पर्धेची हा स्टँडर्ड या स्पर्धेचा आणि हा विजय आमच्या आयोजकांचा आयोजकांनी सहज या स्पर्धेचं आयोजन केलं मात्र ती स्पर्धा आता मात्र एवढ्या चर्चेत येते की प्रत्येकी ठिकाणी या स्पर्धेची मात्र चर्चा होईल वेगवान चेंडू डॉट चांगली गोलंदाजी चांगला क्रिकेट डॉट बॉल या स्पर्धेमध्ये नियम का आहेत नक्कीच आता आमच्यापर्यंत लगेचच लिस्ट देखील आली आहे नाईक इलेव्हन टीमशी देखील लिस्ट आमच्यापर्यंत आले दमदार फटका चेंडू जाईल सी मारे शा पार शिवसेना चौकार
दोन्ही आमच्याकडे लिस्ट आली आहेत, दोन्ही नक्कीच टीम मध्ये नक्कीच कोणकोणत्या ज्या आहेत खेळणाऱ्या त्यांची नक्कीच आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. संघाची धावसंख्या स्कोर बरोबर एकूण 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील, कारण का त्यांची देखील मागणी होती की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या महिला क्रिकेटर आहेत त्यांना मात्र त्यांचे 7 ते 8 संघ नक्कीच्या टीम मध्ये खेळतील. मात्र बघूया एक जी शो मॅच आहे प्रेक्षक आणि मॅच आहे दादांच्या नक्कीच दादांच्या सातत्याने त्यांचा मात्र एक आग्रह होता की एक मॅच होऊन जाऊ द्या, मात्र यावेळेस आउट साइड आणि बॅट्समन आउट, मैदानाच्या बाहेर फलंदाज. या मोनिश तुम्ही आले, झाला आम्हाला आनंद. तर संघाची धावसंख्या एकूण स्कोर बरोबरती आहे 9 रन. दुसरा षटक प्रगतीपथावरती सर्व आमचे सज्ज आहेत, कमिटी मेंबर, लाईव्ह डेलिकाशी टीम, अंपायर, पंच, सर्वच आणि आमचे सर्वच्या सर्व आयोजक आणि आमचा या स्पर्धेचा प्रमुख घटक प्रेक्षक. शेवटच्या मनला बॅटचा पेस केला, स्किंडू नक्कीच जाईल डिक्लेअर झोनमध्ये एक धाव येते. एकूण मात्र 2 षटकांचा इथं खेळ कम्प्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 10 अशी धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. भव्य दिव्या अशी टेनिस बॉल शी नक्कीच बघतो आपण. अंडरम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, शिवसेना आयोजित, सर्वच नक्कीच शिवसेनेचे कार्यकर्ते असतील या विभागातील, दुर्गानगरचे सर्व नक्कीच जे सभागत असतील या स्पर्धेमध्ये. भव्य दिव्या अशी नक्कीच स्पर्धा. आमच्या मनोज दादा खंडागे यांच्या मातोश्री यांच्या आई आणि आईंचा आशीर्वाद घेऊनच मैदान म्हणेल हे सर्वच्या सर्व कमावलं आहे. कैलासवाशी शांताबाई खंडागे हा चषक नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि मी तर म्हणेल पैसाच नव्हे तर या माणसानी कमवली आहे ती माणसं, कारण का तुमच्या लाईफमध्ये पैसे सगळं काय नसतं, कारण का तुम्ही भूक लागली तर पैसे खाणार नाही आहेत, तुम्हाला मात्र जेवणच करावं लागणार या देखील गोष्टीच्या आपण म्हणून, कारण का अन्नाचीच तुम्हाला गरज आहे आणि सगळ्याच ठिकाणी पैसाच इम्पॉर्टंट नसतो तर पाहिजे आहे तुमच्याकडे तुमची माणूस की. लॅबो पहिला बॉल, नो बॉल, एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 11 रन स्कोरबोर्ड वरती. चला वेग कमी घ्या, लाबो सुजित पुढचा बॉल समोरच्या दिशेने, आता मात्र सिंगल रन मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती एकूण 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्कोरबोर्ड वरती आहेत 12 रन. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचं होतं, मात्र चेंडू 2 पायांच्या मधून मागे गेलाय, डॉट. कीपर आहेत गांगुली मैदानाच्या आतमध्ये. अंडरम क्रिकेटचा बेताब बादशाह हा देखील एक अप्रतिम फलंदाज, लेफ्ट आर्म. यावेळेसा फटका दमदार आहे, मात्र इथं धाव सोडली जाईल का आणि हा क्रिकेटचा नियम, हा आहे क्रिकेटचा नियम, बेल्स पडली नाहीये बॅट्समन आउट नाहीयेत, हाच क्रिकेट आहे, बेल्स पडणं गरजेचं आहे नियमानुसार. बघा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकाल, लॅबोने डायरेक्ट हिट केला, बेल्स पडली नाहीये, याचा अर्थ बॅट्समन आउट नाहीयेत. 2 रन आहेत
जा तुम्ही बसा दादा बसा बसा हो चालेल चालेल आवाज नको देऊ लक्ष देतील नक्कीच आमचे जे ऑफिशियल अंपायर आहेत ते नक्की सातत्यानं तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील संघ सर्व आपलेच आहेत आणि सर्वच टीमला योग्य तो निर्णय दिला जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्या राऊंड विकेट ना लाभापूरचा बॉल बाकफुटला जाऊन खेळत आहेत एक रन मिळेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती राहुलच्या माध्यमातून यावेळीचा चेंडू चांगला आहे आतमध्ये येतोय चांगली गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये लाभ पुन्हा एकदा पुढचा बॉल स्कोर बरोबर तिथे धावा आहेत 15 राऊंड विकेट ना सज्ज आहेत यावेळेस फटका चांगला खेळाडू उपस्थित सिंगलच आहे एकापेक्षा जास्त काही नाहीये अंडरआर्म क्रिकेटमध्ये चुकूनच 2 धावा होतात मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये कधी कधी 4 धावा देखील धावून होतात क्रिकेट आहे इथे काही होऊ शकेल हा खेळ मात्र अनिश्चितीचा आहे इथे मात्र कधीही काही होऊ शकत सन्माननीय आमचे गणेशजी गायकवाड यांचा आपण शुभ सन्मान करूया तर राजून राजूदादांना विनंती की आपल्या शुभ असते आपण शुभ सन्मान करावा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांचा आपण मान सन्मान शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करत आहोत अशोक पाटील सातत्याने बघतो आपण मान्यवर मोठ्या संख्येने आपल्या व्यासपीठावरती येत आहेत नक्कीच त्याच मान्यवरांचा शुभ सन्मान शुभ सत्कार करणं आपली संस्कृती आपली परंपरा आपल्याला सांगतीय की आलेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान शुभ सत्कार करायचा आहे तो शुभ सन्मान शुभ सत्कार आपण करत आहोत त्या स्पर्धे रात्र आहे थँक्यू डीजे अप्रतिम धून जेव्हा जेव्हा सत्कार होतो जेव्हा जेव्हा मान्यवरांचं आगमन होतो तेव्हा तेव्हा डीजेच्या माध्यमातून आपण इथून ऐकत असतो शेवटचा अंतिम षटक अन्नू भोईर अजून एक मोठं नाव अंडरआर्म क्रिकेटच व्हाईट बॉल शिकनकर कल्याणचा खेळाडू राऊंड विकेट अन्नू भोईर पुढचा बॉल यावेळेचा फटका चांगला खेळाडू उपस्थित आहेत एकापेक्षा जास्त मात्र काही नाहीये सिंगलने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते 18 धावा स्कोर बरोबर ते आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येकी व्यक्तीला मैदानामधील दरम्यान देवाने मैदानामध्ये चांगलंच बनवलं आहे मात्र प्रत्येकाकडे काय कळा आहे ती कळा नक्कीच दाखवण्याची जी धमक तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे तुमच्याकडे काय आहे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला झिजावं लागेल संघर्ष करावा लागेल चांगला नक्कीच जीवन जगण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा होता म्हणजे तुमची जी लाईफची सुरुवात आहे तिथे देखील तुम्हाला संघर्ष आहे म्हणजे जळमल्यापासून तर शेवटपर्यंत आपल्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये संघर्ष करावा लागेल आणि तोच संघर्ष तुम्हाला आता मात्र पाहायला मिळतोय हा क्रिकेटचा तर का क्रिकेट सातत्याने मोठ्या प्रमाणात प्रत्येकी ठिकाणामध्ये फेर नक्कीच खेळला जातो अंडरआर्मचा असेल ओव्हरआर्मचा असेल हा क्रिकेट खेळला जातो आणि त्याच क्रिकेटसाठी मात्र सातत्यानं प्रत्येकाला आवड आहे क्रिकेटची इथे मात्र प्रत्येकी जण येतो क्रिकेट खेळ पाहण्यासाठी कारण का प्रत्येकाला आवडणारा खेळ या महाराष्ट्रात कुठला असेल तर तो फक्त आणि फक्त आहे क्रिकेट पुढचा बॉल चाहू दिलाय लाईन खराब आहे एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाते पुढे स्कोर बरोबरती धावा 19 जो संघ जिंकेल तो मात्र पुढे येईल स्थान टिकून ठेवेल रेलिंग वरती आपण अजून थोडासा जोर द्यायचा आहे अच्छा समजलं बघा क्या बात आहे किती चांगले प्रेक्षक आहेत आमचे पहिल्या रात्रीपासून मी त्यांना तेच सांगतो बरोबर ते देखील लागतात रेलिंग 1 जरी निसटली तर मागे किती आहेत याचा देखील आपण विचार करा आमच्या गॅलरीमध्ये देखील आपण उभे आहात थोडी तरी तुम्हाला काय वाटलं तर लगेच आपण रेडी राहायचं आहे संघाची धावसंख्या स्कोर बरोबरती 19 पुढचा बॉल 1 धाव 1-1 धाव महत्वाची आहे या अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खेळणं एवढं सोपं नाहीये अंडरआर्म क्रिकेट खूप रती महारथी खेळ आहे अंडरआर्म क्रिकेट बघतो आपण बाहुबली बॅट्समन सुमित देखील अंडरआर्म क्रिकेटचा बेताब बादशाह आहे
तो देखील मोठ्या प्रमाणात आमरा नक्कीच अंडरआर्म क्रिकेट खेळतो. दिनू कांबळे असेल तो देखील अंडरआर्म क्रिकेटचाच बादशाह होता. मात्र यावेळेस बघतो आपण चांगली गोलंदाजी. बासमन आउट. महेश येतो नवीन बॅट्समॅन मैदानाशातमध्ये. आपण सुमितचा नक्कीच उल्लेख केला, त्याच्यानंतर बघितलं गेलं तर दिनू कांबळेचा देखील उल्लेख केला. काल काय दिनू कांबळे मात्र खेळला ठाणे डिस्ट्रिक्टसाठी. संघाची धावसंख्या एकूण 20-0. राऊंड विकेट शेपआउट झाले, समोर खेळलेत, एक धाव जाऊ दिली आहे. लॅबो मात्र उंची कमी आहे, मात्र मी तर म्हणेल बघा असं असतं, काहीतरी बोलत असतो आणि मध्येच काहीतरी येतं. आणि आता मात्र इथं बॅट्समन आउट होतील. संघाची धावसंख्या एकूण झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आकाश. अशा नंतर प्रेक्षक ने मॅच आपल्याला पाहायला मिळेल, महिलांचा आपल्याला नक्की सामना पाहायला मिळेल असं ते आकर्षण आहे. मात्र लगेच आपण तो टॉस आतमध्ये करणार आहोत मैदानाच्या. समोरच्या दिशेने वेगवान फटका आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव झटावा लागतं, धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, धावा बनवण्यासाठी मेहनत करावी लागते, धावा बनवण्यासाठी वाकावं लागतं, धावा बनवण्यासाठी शॉटचं सिलेक्शन करावं लागतं, धावा बनवण्यासाठी जास्तीत जास्त धावावं लागतं. आणि क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला मात्र तुमचा बॉडीचा बॅलेन्स खूप महत्त्वाचा आहे. तुमची बॉडी चांगली असणं गरजेचं आहे तुमच्याकडं. चांगला क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. खूप गोष्टी आहेत क्रिकेट फॉर्मॅटमध्ये, त्या तुम्हाला सगळ्या कम्प्लीट कराव्या लागतात. क्रिकेट हा सोपा खेळ नाही आहे, इथे तुम्हाला करायची आहे मेहनत. आणि ती मेहनत छोटी नव्हे तर खूप मोठी आहे. त्या मेहनतीमध्ये खूप काही गोष्टी आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट बघतो आपण, जास्त मोठं हे नाव नाहीये, मात्र हा खेळ करण्यासाठी मेहनत खूप मोठ्या प्रमाणात करावी लागते. एकूण एका इनिंगचा खेळ कम्प्लीट झाला. एका इनिंगच्या अखेरीस आपण बघतो संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती एकूण आपल्याला पाहायला मिळतात 5 गडी बाद 22 अशी धावसंख्या. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ओम साई टीमच्या माध्यमातून, आणि आता मात्र 77-44-11 टीमला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 23 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. वेळ न घेता आपण लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि इथनं साई ओम साई 11 टीमला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शिवसेना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि नक्कीच बघतो आपण शिंदे साहेबांचं देखील तुम्हाला मात्र चित्र प्रतिमा पाहायला मिळेल. आणि महाराष्ट्राची आन बान शान नक्कीच तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. मराठी धर्मासाठी, मराठी हक्केसाठी, मराठी माणसासाठी, मराठी शब्दासाठी, मराठी वाक्यासाठी आणि मराठी मायबोलीसाठी लढणारा हा नक्कीच योद्धा तुम्हाला पाहायला भेटला. हिंदुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा स्वारसा त्यांना जपला. आणि बघतो आपण आदित्य ठाकरे साहेब देखील, त्याच्यानंतर ठाण्याचा हा बुलंद आवाज धर्मवीर डी के साहेब तुम्हाला पाहायला भेटेल टीव्ही स्क्रीनवरती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मात्र पाहायला मिळतील प्रेक्षकांची आलट आलट आफाट आफाट गर्दी. प्रत्येकी ठिकाणी जिथे जागा आहे तिथे प्रेक्षक. आणि हा मात्र महत्त्वाचा घटक आहे, श्री नागेश्वर कृपा वडापाव सेंटर ह्याची आठवण लगेच येते. संध्याकाळी 7 वाजता आणि बरोबर रात्री 12 वाजता जेव्हा टी ब्रेक असतो. बघा मोनीश देखील आले आहेत अंडरमचा खेळ पाहण्यासाठी, कारण का त्यांनी ओरममध्ये मी तर म्हणजे खूप मॅचेस खेळल्या असतील, मात्र आज अंडरम पाहण्यासाठी येतात. काय त्यांचा खेळ आहे ओरमचा लाजबाब.
विकास आणि राहुल गोलंदाज दादा बॉलर आकाश आहेत गोलंदाज. चला आपण सुरू करूया मॅच. टार्गेट या मॅच मध्ये आपण बघतोय दरम्यान 23 आहे. शिवसेना म्हटलं की हे जे अक्षर मी ते म्हणेल बालू पाटील चार आहेत, मात्र या चार अक्षरांसाठी जी मेहनत घेतली आहे ती मात्र खूप मोठी आहे. या चार अक्षरांना खूप काय दिलंय या महाराष्ट्राला. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. यावेळेस पहिलाच बॉल बॅट्समन आउट. सेलिब्रेशन पाहायला मिळतं आपल्याला. विकास त्याला माझं टीम सह करायचं होतं. विकास जो मैदानाच्या बाहेर बॅट्समन आउट. पहिला बॉल खेळत असताना बॅट्समन झाले आउट. विकास नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. निखिल वन डाऊन साठी आला आहे. पाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सिंगल. या एवढ्या जागेमध्ये एक धाव बनवण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागते. सिंगल एक रन एक विकेट. पुढचा बॉल आकाश बाकपुडा जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कट करण्याचा प्रयत्न. डॉट आकाश जो आपण बघतोय खुला आकाश. समोर चंद्र देवता देखील आहे. आणि आकाश म्हटलं की नक्कीच आपल्याला लगेचच वरची आठवण येते, आकाशाची आठवण येते, ढगांची आठवण येते. आणि तोच आकाश गोलंदाज आता मात्र सज्ज आहे. पुढचा बॉल बाकपुडा जाऊन खेळण्याचा प्रयत्न. धावा चांगल्या मिळतील. सिंगल डिक्लर्स. शिंदूची आपण लगेचच पूर्तता करायची आहे. नवीन बॉल आपण पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉल नवीन नियम आहेत. नियम पहिल्या ओव्हर मध्ये नवीन बॉल, त्याच्यानंतर जुना शेंडू. हा क्रिकेट बदलता क्रिकेट आहे. अगोदर कुठला नवीन आणि कुठला जुना. सकाळी एक आणायचा तो बदड 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 बदला नक्कीच त्याला खेळायचं. त्याच्या नक्कीच सगळा त्याचा निघून जायचं तरी देखील खेळायचे. मात्र तेव्हाचा क्रिकेट आपण बघतोय दरम्यान थोडासा मागे होता. आता क्रिकेट डेव्हलप झालाय. क्रिकेटमध्ये आता बदलाव तुम्हाला पाहायला मिळतात. आउटसाइड एज लागतीये. शेल ड्रॉप. नाराज आहेत, स्वतःवरती नाखुश आहेत. जेल मला पकडायचा होता. मात्र दरम्यान शेल ड्रॉप झालाय. लक्ष असणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 2 धावा. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. चांगला क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. प्रतिस्पर्धी संघ दोन्हीही समान आहेत. समान रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. समान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल आकाश. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. सांगतोय गोलंदाज तुमच्याकडे चांगली गोलंदाजी तर आम्ही देखील त्याच मात्र शाळेमध्ये आम्ही देखील शिक्षण घेतलंय. अप्रतिम गोलंदाजी लागोपाठ बघतो आपण क्रिकेटमध्ये. ज्या शेंडूचा सातत्यानं वापर केला जातो. घातक शेंडू, दगा देणारा शेंडू, धोका देणारा शेंडू बॅट्समनला. तो चेंडू आपल्याला मात्र पाहायला भेटला मैदानाच्या आतमध्ये. आणि संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला 2 धावा पाहायला मिळतात. म्हणजे मॅच रंगतदार होईल. 18 चेंडूंचा अजून एक शिल्लक आहे. 20 धावेची अजून एक गरज आहे मॅच मध्ये. स्पर्धेचा नियम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. 18 चेंडू 20 धावा. कुठला संघ येणार आहे पुढे, कुठला संघ एखादी ट्रॉफी आपल्या घरी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन जाईल. मानाशी सन्मानाशी ही स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला मिळतीये. शिवसेना म्हटलं की नावामध्येच सर्व काय आहे आणि आयोजन आहे. इथं बघतो आपण शिवसेनाचं आमचे मनोज दादा, त्याच्यानंतर आमचे पंकज दादा यांचे नक्कीच जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमचे प्रमोद दादा असतील आणि त्यांचे सर्वच या दुर्गा नगरातील रहिवाशांचं हा विजय आहे. अच्छा शेंडू
शिल्लक आहेत. नो बॉलचा इशारा, सर्व का ठीकठाक होता मात्र एक्स्ट्रा धावा. दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या दोन न पुढे जाते. ऋषी आहेत गोलंदाज, संघाची धाव संख्या स्कोरबोर्ड वरती चार आहे. टार्गेट बघतो आपण 23. सर टार्गेट चर्चा थोडीशी कमी करा, चर्चेसाठी वेळ नाहीये प्लीज. नंबर दिशी विनंती आहे, चर्चा केली मी तर म्हणेल सातत्यानं, दीड महिने झाले, दोन महिने झाले, चर्चा झाली मात्र महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवलाच मी तर म्हणेल उद्धवसाहेब ठाकरे यांनी. चला आता मात्र वेळ घेऊ नका प्लीज, लवकर सांगतात खेळाडू तुला काय करायचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची जिम्मेदारी देणं गरजेचं आहे, म्हणून मी तर म्हणेल जिम्मेदारी खूप महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकावरती जिम्मेदारी दिली, म्हणून मी तर म्हणेल स्वराज्याची निर्मिती झाली. कारण का तिथे जिम्मेदारी प्रत्येकी जण घेत होता, तिथे मात्र प्रत्येकी जण जिम्मेदारी मी तर म्हणेल कुठल्याही क्षणाला पूर्ण करत होता. म्हणून तर मग मी तर म्हणेल आज आपण या महाराष्ट्राच्या मातेमध्ये ताट मानेने उभा आहोत आणि मी तर म्हणेल सल्यूट आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना. एका मिनिटाच्या आज सामना चालू झाला नाही ते तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. कडक भाषेने तुम्हाला आता मात्र ही सूचना आहे, एका मिनिटामध्ये मॅच तुम्हाला सुरू करायची. अंपायरचा डिसिजन जे का असेल आपण मॅच सुरू करावी. प्रेक्षकांना बघायची आहे मॅच, प्रेक्षकांना तुमची चर्चा बघायची नाहीये, त्यांना बघायचा आहे सामना, त्यांना बघायचा आहे क्रिकेट. आणि क्रिकेटची दर्दी आहे तिथे आणि त्यांनी केली आहे भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात या दुर्गानगरच्या नक्कीच विभागामध्ये खूप सारी गर्दी. राऊंड विकेट लाबो स्ट्रॅकिंग यांना, अंडरम क्रिकेटचा क्लास खेळाडू. या दरम्यानचा नक्कीच चेंडू चांगला आहे, विचार करावा लागेल राहुलला देखील. इथे मात्र जो संघ आहे तो देखील दुरून आलाय, लांबून आलाय. स्वप्न आमचं मोठं आहे, स्वप्न सत्यात उतरवायचं आहे. कारण का स्वप्न बघताना कधीही उघड्या डोळ्याने बघा, कारण का उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न आपण सत्यात उतरू शकतो आणि झोपेत पडलेलं स्वप्न आपण डोळे उघडल्याच्या नंतर तो लगेचच विसरून जाऊ शकतो. म्हणून स्वप्न आहे, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितलंय की आम्हाला मात्र ट्रॉफी घरी घेऊनच जायचं आहे. या अनुषंगानं अंपायरचा इशारा, इथन दोन धावा. तुम्ही बोलले दो, अंपायर नाही बोलले नो, लक्ष द्या मित्रांनो. अंपायरांचं लक्ष आहे डोळ्यामध्ये, तेवी काजल नव्हे तर सुरम्याचा वापर केला आहे. पंकज सर खास करून कल्याणला गेले होते आणि त्यांचं लक्ष आहे. आशा शिंडूनी विजय प्राप्त होणार नाही. ये समोर हॅन्ड्रम क्रिकेटचा बेताब बादशाह फलंदाज आहे राहुल अर्थातच लाबो या नावाने मात्र हा प्रसिद्ध आहे. याला रोखण्यासाठी तुम्हाला तंत्र इथनं वापरावं लागेल, तुम्हाला इथनं षडयंत्र रचावं लागेल. या मॅच मध्ये संघाची धाव संख्या सात धावा. राऊंड विकेट, स्टेप आउट झाले, फटका बसला, मॅचची महत्वाची विकेट, सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला. ही जे हा संगीत आपल्याला पाहायला मिळतोय, कारण का मी मगाशीच म्हटलं तुम्हाला इथे षडयंत्र असावं लागेल, मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. कारण का कष्ट तुम्ही केले प्रामाणिकपणे तर तुम्हाला नक्कीच मात्र यश मिळेल. इथनं कष्ट करावं तरी इथनं मात्र मेहनत करावी लागेल. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. विजय मागून मिळत नसतो, विजय मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष आला की तिथे नक्कीच नाव आधी येतं क्रिकेट या शब्दाचा उच्चार केला जातो. गांगोली स्ट्रायकिंग एंडला, गांगोलीसाठी पहिलाच बॉल अडवण्याचा प्रयत्न, दोन धावा. दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या दोन न पुढे जाती आहे. स्कोर बरोबरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात नऊ. सांगतात खेळाडू तुला मात्र चेंडू अडवायचा होता, मात्र तो देखील सांगतोय मी अडवण्याचा प्रयत्न केला मला अपयश आलं. मात्र अपयश यशाचं पहिलं पाऊल टाकतो आपण असं म्हटलं जातं. इथं अपयश आलाय, बघूया पुढच्या बॉलवरती काय होतं. संघाची धाव संख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीय. या दरम्यानच्या नऊ धावा, क्षणाक्षणाला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा सामना तुम्ही सातत्यानं बघितलाय आणि हा देखील सामना तसाच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल
यावेळेसा चेंडू या दरम्यान बघतोय आपण सिंगलच धाव आहे. सिंगलच्या मदतीनं संघाची धाव संख्या एक न जाती पुढे. स्कोर बरोबर एकूण नक्कीच आपल्याला धावा पाहायला मिळतात. दहा चांगला क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी आणि दर्दी प्रेक्षकांनी केली आहे गर्दी या मॅच साठी. दहा धावा स्कोर बरोबरती, बारा चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे आहेत बारा बॉल मध्ये. तेरा का पाहिजेत? किती? बारा मध्ये तेरा असतील ते सांगा ना आधी मला. बारा चेंडू तेरा धावीची गरज आहे. नाही तसं तर मी तर म्हणेल कॅल्क्युलेशन आपलं रोजचं आहे, म्हणून मी अगोदरच म्हटलं बारा मध्ये तेरा असेल. अशोक सर आमचे थोडेसे बिझी होते, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. बारा चेंडू तेरा धावीची गरज आहे. क्लोज डिसिजन असेल तर अंपायर साठी ती सुविधा आहे. बघा आम्ही सांगतोय या शब्दाकडे लक्ष द्या. आपण जर आता इथनं रिव्ह्यू सांगितलं तर प्रत्येक जण येईल रिव्ह्यू दाखवा, रिव्ह्यू दाखवा. मात्र अंपायर डिसिजन, अंपायरला जर वाटलं जो मैदानाच्या आतमध्ये बघतो आमचे दोन मित्र म्हणेल तीन अंपायर आहेत आणि तीन अंपायरांकडून जर डिसिजन हायकोर्टामध्ये आला तर आम्ही इथं काहीतरी करू शकतो. तुमचं कल्याण सेशन कोर्टामध्ये जर काम होत असेल तर वर जायची गरज नाही. हा पंकज सर उगाच लेणे की देणे नको. बघा अनेक लक्ष द्या. एक एक सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. दोन्ही अंपायर तिन्ही अंपायर तुमच्याकडे, तिसऱ्या अंपायरकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला देखील तो नियम आहे 15 सेकंद. तुम्ही 15 सेकंद आधी चर्चा कराल आणि नंतर आमच्याकडे याल तर आमच्याकडे तुम्हाला यायचं नाहीये. जे काय तुम्हाला करायचं आहे 5 सेकंद तुम्ही विचार करा, 6व्या सेकंदावर तुम्ही आमच्याकडे या. 12 चेंडू 13 ची गरज आहे. मॅच स्टार्ट करा. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई विरुद्ध 7744 कोण जिंकणार आहे? 7744 कि साईबाबाचा आशीर्वाद घेऊन इथं आलेत. ओमसाई 11 12 मध्ये 13 गोलंदाज सज्ज आहेत. महेश राउंड विकेट. अप्रतिम सामना, प्रेक्षकीय सामना. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, एक धाव मिळेल. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 12 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे या मॅच मध्ये. काय होणार एक्झॅक्टली? निखिलच्या बॅट मधून एक धाव येते. सन्माननीय शिवदासजी पाटील यांचं शुभ आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शेंडू जाऊ दिलाय, मात्र का जाऊ दिला हे बासमनलाच माहिती असावा. डॉट डॉट शेंडू महत्वाचा आहे. डॉट शेंडू खूप काय करून देऊ शकेल ओमसाई टीमला आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 10 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 12 रन 10 मध्ये 12 10 चेंडू 12 धावीची गरज. सर्वांचं लक्ष मॅचच्या दिशेने. या बॉल वरती काय होईल? सिंगल की डबल, डबल की सिंगल, आउट की काय? सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळतोय अंडरम क्रिकेटचा गांगुई चौकार. डीजे आम्हाला चौकार सांगू द्या आधी, नंतर आपण लावा. 9 चेंडू 8 धावीची गरज. क्षणाक्षणाला तुम्हाला सामना वेगळा पाहायला मिळेल. चौकाराला चेंडू अडवला गेला, धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे हातात नव्हता, त्या संधीचं सोनं केलं. अजून एक धाव. समीकरण पुन्हा एकदा वेगळा. 8 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी बनवाचे आहेत 7 रन. संघाची धाव संख्या 16, बनवाचे त्या मॅच मध्ये 23. आतापर्यंत झाला नक्की धावा झाले 16. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि बनवाचे आहेत 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. राउंड विकेट. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं, एकच धाव. सिंगल रन, समोर चौकार मारायचा आहे. मात्र समोर 2-3 भिंती उभ्या आहेत, त्यांना मात्र भेदून या दरम्यान हा चौकार मारावा लागेल. 17 धावा स्कोरबोर्ड वरती.
सात चेंडू सहा रन. या दम बॅक टू द बॉलर खेळतायत. डॉट बॉल नाही तर एकदा वेतीये. शेवटच्या मॅच पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. कंपल्सरी पाच धावा. सहा चेंडू पाच. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या बाजूने समान संधी आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथनं मी तर म्हणेल ओम साईड टीमला संघर्ष करावा लागेल. इथनं मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. जिंका कोणी मात्र क्रिकेट असा खेळा की तुम्हाला मात्र इथनं सातत्यानं प्रेक्षक देखील प्रेम करेल. कारण का सातत्यानं प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या प्रेक्षकांना बघायचं आहे एक चांगला असा सामना. सहा चेंडू पाच द्यावीची गरज आहे. मॅच आपण स्टार्ट करा. सामन्याचा आपण रिदम तोडू नका. सामना ज्या रिदमला सुरू आहे त्यामध्ये रिदमला आपण इथनं सुरू करायचं आहे. थोडीशी नक्की स्टीम मीटिंग आहे. जाऊया आपण डीजे कडे. एक चांगलं संगीत ऐकूया. ते आहेत का तिथे? वाजवा आपण एक चांगलं संगीत. रेलिंग वरती आपण वजन द्यायचे. शेप आउट झाले. वेगवान फटका आहे. शेंडू शोधत राहणार. शोधण्यासाठी वेळ नाहीये मैदाना शात मध्ये. पाच बॉल चार. काय क्रिकेट आहे. सामना प्रेक्षकांना मी तर म्हणेल आवडला नाहीये म्हणून शांत आहेत की आवडलाय म्हणून शांत आहेत माहिती नाहीये. मात्र मॅच काय रंगतीये. पाच बॉल चार रन. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. इथे तुम्हाला प्रत्येकी वेळेस वेगळंच चित्र पाहायला मिळेल. जेव्हा सर्वच जण तुमची आतुरतेने हारण्याची वाट मात्र बघत असतात तेव्हा मात्र जिंकण्याची मजा काहीतरी वेगळी असते. सर्वच काय संपलं आपल्याकडचं तेव्हा मात्र तिथे थांबू नका. जाऊन दुसऱ्या दिशेनं जा आणि तिथनं प्रयत्न करा. प्रयत्न केला तुम्हाला नक्कीच मात्र यश मिळेल. पाच बॉल चार रन. मॅच कोण जिंकेल? ओम साई की 7744? पाच मध्ये चार. दावा कंपल्सरी चेस. पुढे आले. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. चार चेंडू शिल्लक. चार देवीची गरज. मॅच आवडली असेल तर जोरदार टाया होऊ द्या मित्रांनो. जोरदार टाया आपण वाजवायच्या आहेतच. अप्रतिम मॅच. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. रस्ता एखाद्या वेळेस आपल्याला सापडत नसेल तर स्वतःची वाट स्वतःचा रस्ता स्वतःच निर्माण करा. आणि इथनं तेच आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजांनी विचार केला आहे इथनं मला फक्त जिंकायचं आहे. आणि इथनं मनापासून तुम्ही खेळले तर तुम्हाला मात्र नक्कीच विजय प्राप्त होऊ शकेल. चार चेंडू चार धावीची गरज आहे. रप अँड टप आपल्याला सामना पाहायला मिळतोय. नेट टू नेट ही मॅच पाहायला मिळते आपल्याला. संघर्ष दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चार बॉल चार धावा कंपल्सरी बनवावाच लागतील या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. शॅकिंग इनला अजून एक मोठा फलंदाज अनुभवी. पहिला बॉल षटकार. मॅच मध्ये काय होतो यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच हा सामना वेगळ्या प्रकारे पाहायला मिळेल. तीन चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. कंपल्सरी चार धावा. डीजे कमॉन. कुठेही असो आणि कोणताही असो तिथं मात्र राज्य फक्त सियाचंच असतं असं म्हटलं जातं. मात्र आता ही जी शर्यत सुरू झाली आहे जो विजयासाठी प्रवास मात्र इथनं जो खडतर प्रवास केला आहे तो आता मात्र तुम्हाला प्रवास इथनं वेगळा पाहायला मिळतोय. तीन बॉल शिल्लक आहेत. चार धावीची गरज आहे. मॅच कोण जिंकणार? 7744 की साईबाबाचा आशीर्वाद घेऊन हा संघ उतरलाय. ओम साई. चार बॉल तीन रन चेसिंग कंपल्सरी. तीन बॉल चार रन आहेत या गोष्टीची आपण नोंद घ्या. चार मध्ये चार समीकरण होतं. तीन मध्ये चार. अप्रतिम मॅच. क्लास क्रिकेट. यावेळेस चूक झाली मैदानाच्या आतमध्ये. आता डोक्याला हात लावावा लागेल. आता मात्र डोका खाजवावाच लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक रन इथे सोन्यापेक्षा जास्त माग आहे तुमच्याकडे. एक रन एका रनासाठी तुम्हाला मात्र खूप काही करावं लागेल आणि खूप काही गमावं लागेल.
अप्रतिम क्रिकेट, दोन चेंडू शिल्लकेत, जिंकण्यासाठी बनवायचा आहे तीन धावा. ज्याला कोणाला मात्र हृदय विकाराचा आजार असेल त्यांनी मॅच बघू नका. बीपीचा तुम्हाला त्रास असेल तर नक्कीच तुम्ही मॅच बघू नका. बीपी लो होऊ शकेल, हाटॅक येऊ शकेल. जो क्रिकेट खेळ आहे जिंकणार तर कोणीतरी आहेच, मात्र स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू कुठला संघ जिंकलाय. ओम साई की 7744, मात्र मॅच जास्त मनावर घेऊ नका. कोणीतरी जिंकणार असे मित्रांनो. दोन चेंडू तीन धावीची गरज. जिंकणार कोण? जिंकणार क्रिकेट. स्नोबॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. यावेळेस पुन्हा तुम्हाला वेग चित्र पाहायला मिळतोय. दोन बॉल दोन धावीची गरज. हा क्रिकेट आहे, आय अँड रम्स क्रिकेट. क्या बात आहे, क्षणाक्षणाला सरड्याप्रमाणे हा रंग बदलतोय. जसा नक्कीच सरडा एका मिनिटाला नक्कीच रंग बदलतो, आणि तसाच नक्कीच तुम्हाला मात्र काहीच न खेळ पाहायला मिळतोय. क्रिकेट वरती कधीच विश्वास ठेवू नका. क्रिकेट जो असा खेळ आहे तिथे काय कधीच होणार नसतं, तिथे मात्र अचानकपणे काहीतरी होत असतं. आणि क्रिकेट जो असा खेळ आहे जिथे एखाद्या वेळेस एखादा संघ जिंकणारच असतो, मात्र शेवटी जाऊन तो कदाचित कधी पराभूत होतो त्यांना देखील माहिती नसतं. हा असं क्रिकेट आहे. टाइम देखील जास्त होत चालला आहे, आपण मॅच लगेच फिनिश करावी. दोन बॉल दोन धावीची गरज कंपल्सरी. टाळ्या आपण किती वेळा सांगायच्या वाजवायला, त्या प्रेक्षकांना देखील समजते की आता टाळ्यांचा कडकडाट होणं गरजेचंच आहे, जेणेकरून मॅच तशी रंगतीये. दोन बॉल दोन धावीची कंपल्सरी गरज आहे. अप्रतिम क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. जिंकला हा फक्त क्रिकेट, आणि जिंकलाय अंडरम्स क्रिकेट. आणि या दोन धावा कंप्लीट, मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये. 4477 अर्थातच 7744 टीमने मॅच जिंकली. अभिनंदन. चले यायचं लागेल तुरती ना. पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण म्हणतो. माझे तो ऋतिकला अप्रतिम असा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. ऋतिककडे आपण थोडंसं जाऊया, एकाच मिनिटासाठी आपण ऋतिकशी चर्चा करूया. खूप चांगला खेळ ऋतिक, पुन्हा एकदा म्हणतो माझी ट्रॉफी या दरम्यान. मग पुन्हा एकदा नक्कीच म्हणतो मॅचची मी तर म्हणेल ट्रॉफी भेटली आहे. मग ट्रॉफी तर भेटली आहे, घाम फुटला होता मैदानाच्या आतमध्ये. शेवटपर्यंत मॅच आलती? नाही तसं तर काही नव्हतं, कारण मेहनत करावीच लागेल. क्रिकेट आहे, हार जीत तर होणारच, पण जोपर्यंत चांगले चांगले प्लेयर असतात विकेटला तर त्यांचा जर परफॉर्मन्स असेल तर भीती तर कधी वाटत नाही. आणि क्रिकेट आहे, खूप टुर्नामेंट जिंकतो खूप टुर्नामेंट हारतो सुद्धा, त्याचं काही घेणं देणं ठेवत नाही. ओमसाई टीमचं कुठं चुकलं? जी मी ते म्हणजे रनआउटची विकेट यष्टिरक्षकांना नक्कीच जी चूक झाली, तिथे विकेट गेला असतं तर पुन्हा एकदा दबाव आला असतं, पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅकमध्ये. तिथे ती मोठी चूक झाली, या मॅचचं प्लस पॉईंट झालं तुमच्यासाठी ती विकेट. हो, ती विकेट मॅचचा टर्निंग पॉईंट होता, आणि त्यांनी एक एक्स्ट्रा टाकला तर तेव्हा आमचा होप्स जरा वाढले, कारण शॉर्ट विकेट आहे, रन करणं चेसिंग करणं थोडं डिफिकल्ट आहे, आणि चेसिंग कंपल्सरी आहे.
स्पर्धेविषयी काय सांगशील? एवढ्या क्राऊड मध्ये खेळणं बघतो आपण ना, दुसरं वर्ष आहे स्पर्धेचं आणि स्पर्धा आता मात्र उंच उंच खूपच उंच चालली आहे, मोठ्या शिखरापर्यंत ही स्पर्धा केली आहे. एवढ्या क्राऊड मध्ये घेत असताना कसं नक्कीच प्राऊड करतोय, कसं वाटतो अंडरम्स क्रिकेट खेळत असताना? कारण का अंडरम क्रिकेट आता मोठ्या नक्कीच स्तरावरती खेळला जातो आणि ही देखील स्पर्धा मोठी आपल्याला